ला मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच पी डी सी सी बँक पी डी सी सी बँक याचा दोन हजार अठराचा दोन हजार अठराचा जो क्लार्कचा पेपर झाला होता लेखनिक पदासाठी लेखी परीक्षा तारीख रविवार तेरा मे दोन हजार अठरा हा जो पेपर झाला होता नव्वद मार्काचा पेपर असतो तर या पेपरची आज आपण काय करणार आहेत प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत त्याची उत्तरपत्रिका पण पाहणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो इथं पेपरचं स्वरूप सांगतो ह्या पेपरमध्ये मराठीचे पाच प्रश्न होते इंग्लिशचे पण पाच प्रश्न होते बँकिंग सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बँकिंग कारण इथं बँकिंगचे तीस क्वेश्चन हे बँकिंगचे असतात त्याचबरोबर मॅथचे पंधरा क्वेश्चन मॅथ पंधरा रिजनिंगचे सुद्धा दहा क्वेश्चन आहेत म्हणजे एकत्रित दोघांचं केलं तर दोघांचे मिळून पंचवीस क्वेश्चन होतात मित्रांनो बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला आहे म्हणजे बँकिंग तीस मार्काला आणि त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता सगळ्यात मोठा सब्जेक्ट आहे तो पंचवीस मार्काला आहे आणि जी के दहा मार्काला के आणि पंधरा मार्काला जे कॉम्प्युटर आहे ते कॉम्प्युटरवरचे प्रश्न पंधरा मार्काला आहेत अशा प्रकारे पेपरचं स्वरूप होतं पा मराठी पाच मार्क इंग्लिश पाच मार्क बँकिंग तीस मार्क गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून पंचवीस मार्क आणि जी के दहा आणि कॉम्प्युटर दहा असा नव्वद मार्काचा पेपर असतो नव्वद मार्क पेपरला असतात पाच मार्काचा तुमची मुलाखत असते आणि पाच मार्क तुमचे जे डॉक्युमेंट आहेत त्यासाठी असतात अशा प्रकारे शंभर मार्कापैकी मिरिट लागलं जातं तर आज पाहूया आपण दोन हजार अठराचा लिपिक पदाचा क्वेश्चन पेपर पायतं पहिला प्रश्न काय आपला लंकेची पार्वती म्हणजे काय तर लंकेची पावृत्ती म्हणजे काय अंगावर दागिने नसलेली स्त्री म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर रंग, रंगोटी शिवाय गर सुंदर दिसत नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य तयार करायचं काय करायचं आपल्याला होकारार्थी वाक्य तयार करायचे आणि होकारार्थी वाक्य काय अर्थाने काय केलं पाहिजे वाक्याचा अर्थ हाच राहायला पाहिजे म्हणजे याचं उत्तर काय रंगरंगोटी केल्यावर गर सुंदर दिसते म्हणजे तीन नंबरचं उत्तर आपलं बरोबर हो आहे पुढं पा पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर इथं काय सांगितलं आपल्याला शुद्ध शब्द ओळखायला सांगितला आहे तर याच्यात आपला शुद्ध शब्द आहे पहा चिरंजीव हा शुद्ध शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता एक शब्द परभाषेतून मराठीत आला आहे तर याचं उत्तर आहे बटाटा हा शब्द परभाषेतून मराठीत आला आहे त्याच्यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न आहे पाच नंबरचा गर्दीत मातारा किती वेळ थांबेल अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य बनवा म्हणजे इथं पहा नकारार्थी आणि होकारार्थी वाक्य बनवा याच्यावर दोन प्रश्न आलेले तर उत्तर उत्तरे पहा गर्दीत मातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही म्हणजे तीन नंबरचं उत्तर बरोबर आहे की गर्दीत मातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही पुढचा प्रश्न मित्रांनो आपला सहा नंबरचा टेक केअर ऑफ द पेन्स अँड द पाऊंड्स विल टेक केअर ऑफ सेल्वेस दिस स्टेटमेंट शो दॅट्स द व्हर्ब टेक इज इन तर इथे विचारलं आपल्याला टेक हे जे होर बाहे त्याचा मूड कोणता आहे हा विचारला आहे मूड्स रिस्पेक्टिवली तर त्याचं उत्तर आहे पहा तीन नंबरचं इम्पेरेटिव मूड आणि इंडिकेटिव मूड त्यानंतर पुढचा प्रश्न आपला सात नंबरचा पॉइंट आउट अ सेंटेन्स हैविंग डिफरंट फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स तर इथं आपल्याला डिफरंट फ्रेज वळ सांगितली तर त्याचं उत्तर आहे चार नंबर ही किल्ड ऑल द फॅमिली मेंबर इन अ ब्युट्युल वे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आठ नंबरचा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑफ द गिवन सेंटेन्स तर याचं उत्तर पण चार नंबर आहे इट इज एक्सपेक्टेड दॅट टुमॉरो विल बी हॉलिडे म्हणजे इथं आपल्याला काय विचारलं होतं वी एक्सपेक्टेड दॅट टुमारो विल बी हॉलिडे तर त्याचं करेक्ट आन्सर काय आहे अल्टरनेटिव्ह सेंटेन्स काय त्याला इट इज एक्सपेक्टेड दॅट टुमॉरो विल बी हॉलिडे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नऊ नंबरचा इट इज इम्पॉर्टंट दॅट मिस्टर ब्लॉर्स बी गिवन पोलीस प्रोटेक्शन इन द सेंटेन्स द मूड ऑफ होर्ब इज इथं होर्बचा मूड विचारला आहे तर त्याचं आहे उत्तर आहे प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मोड त्यानंतर आपला इंग्लिशचा शेवटचा प्रश्न आहे इंग्लिशचे पाच प्रश्न होते आपण तुम्हाला आधीच सांगितलं ते आता सांगितलं आहे चूज द करेक्ट क्रोंडियल फ्रेज फॉर द फॉलोइंग तरी ते करेक्ट फ्रेज ओळखाय सांगितली तर याचं उत्तर आहे सेंटेन्स बी इज करेक्ट म्हणजे इट डिपेंड्स अपॉन युअर अंडरस्टँडिंग ऑफ द होल सिच्युएशन तर हे पाहिले मित्रांनो आपण गणिताचे सॉरी मराठीचे पाच प्रश्न आणि इंग्लिशचे पाच प्रश्न त्याच्यानंतर पहा गणिताचे पंधरा प्रश्न दिलेले आहेत इथं तर पहिला प्रश्न आप आहे आपला पहा जे बाकीचे जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो त्या दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेले आहेत प्रश्न मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न दिलेले आहेत तर आपण मराठी लँग्वेजमधून प्रश्न वाचूया एका अंकाचे अठ्ठावन्न टक्के आणि त्याच अंकाचे एकोणचाळीस टक्के यांच्यातील फरक दोनशे सत्तेचाळीस आहे तर त्या अंकाचे बासष्ट टक्के किती होतील तर याचं उत्तर मित्रांनो चार नंबरचा पर्याय आठशे सहा टक्के पहा मित्रांनो गणिता आणि बुद्धिमत्तेचे जे पंचवीस प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे म्हणजे पंचवीस प्रश्न आहेत याचं स्पष्टीकरण जे आहे हे आपण नंतर देणार आहोत व्हिडिओमध्ये दे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपला चॅनल सबस्क्राईब करायचा याचा व्हिडिओ उद्या किंवा पर परवा अपलोड केला जाईल गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणाचा कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यापेक्षा आपण दोन ते तीन व्हिडिओ करूया त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलं जाईल या व्हिडिओमध्ये आपण फक्त उत्तर पाहणार आहोत पुढचा प्रश्न पहा बारा नंबरचा प्रश्न आहे जर दोनशे अठ्ठेचाळीस डॅश डॅश या संख्येला नऊ या संख्येने निशेष भाग जात असेल तर डॅश डॅश या ठिकाणी कोणता अंक असणे अपेक्षित आहे तर पहा जर नऊची तुमची जर कसोटी पाठ असेल तर तुम्ही एका सेकंदात उत्तर लिहू शकता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे चार पुढचा प्रश्न दिलेला आहे पहा आपल्याला दोन अंकाचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या चारपट आहे जर लसावी आणि मसावी यांची बिरीज एकशे पंचवीस येत असेल आणि त्यांच्यापैकी एक अंक हा शंभर असेल तर दुसरा अंक काय तर इथं पहा दिलं आहे आपल्याला बिरीज एकशे पंचवीस एक अंक शंभर मग डायरेक्ट आपण शंभर वाजा पंचवीस करायचं सॉरी एकशे पंचवीस वाजा शंभर करायचं म्हणजे आपलं उत्तर निघत आहे पंचवीस म्हणजे दुसरा अंक किती असणार आहे पंचवीस असणार आहे यात काय जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे आपला चौदा नंबरचा इथं आपल्याला सांगितलं त्यांनी की घनमुळात पंधरा हजार सहाशे बारा अधिक वर्गमुळात एकशे चोपन्न अधिक वर्गमुळात दोनशे पंचवीस दिले आहेत तर इथं काय मित्रांनो तुमचे जर वर्ग आणि घन जर पंचवीस पर्यंतचे वर्ग आणि पंचवीसपर्यंतचे जर घनपाठ असतील तर हे उत्तर तुम्ही अगदी काही सेकंदात काढू शकता कसं पहा दोनशे पंचवीसचा वर्ग मूळ काय आहे तर दोनशे पंचवीसचा वर्ग मूळ पहा पंधरा आहे मग एकशे चोपन्न अधिक पंधरा बरोबर झाले एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचं वर्गमुळे काय तेरा आता पहा पंधरा हजार सहाशे बारा अधिक तेरा बरोबर किती झाले पंधरा हजार सहाशे पंचवीस आणि पंधरा हजार सहाशे पंचवीस हे कशाचं घनमुळे माहिती आहे तुम्हाला तर हे याचं घन पंधरा हजार सहाशे पंचवीस हा पंचवीसचा घन आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचे म्हणजे याचं उत्तर पहा पंचवीस आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला पंधरा नंबरचा एक दुकानदार जर एक वस्तू चारशे पन्नास रुपयांना विकत घेतो त्याने त्या वस्तूची किंमत आलेल्या खर्चापैकी खर्चापेक्षा वीस टक्के अधिक किमतीला विकायचे ठरवले जर त्याने ती वस्तू चारशे शहाण्णव पॉईंट ऐंशी रुपयांना विकली तर त्याने किती सूट दिली तर याचं उत्तरे पहा एक म्हणजे आठ टक्के सूट देत होतो आता या प्रश्नाचे जे स्पष्टीकरण आहेत हे आपण गणित बुद्धिमत्तेचे जे पंचवीस प्रश्न आहेत त्यांच्या स्पष्टीकरणाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत त्यानंतर आपला सोळा नंबरचा प्रश्न आहे पहा एक वस्तू नऊशे साठ रुपयांना विकल्यावर एका माणसाला चार टक्के तोटा होत असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत काय असेल तर इथं विचारलं आहे नऊशे साठ रुपयांना विकल्यावर जर एका वस्तूवर माणसाला चार टक्के तोटा होत असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत काय असेल तर त्याचं उत्तर आहे एक हजार म्हणजेच पर्याय क्रमांक चार बरोबर आहे त्यानंतर सतरा प्रश्न आहे आपला पहा रुपये त्रेपन्न रक्कम अ ब क यांच्यामध्ये अशा प्रकारे विभागून द्यायची आहे की बला जे मिळाले त्यापेक्षा अ ला सात रुपया अधिक मिळतात आणि कला जे मिळाले त्यापेक्षा बला आठ रुपये अधिक मिळतात मग त्यांच्या या विभागणीचे प्रमाण काय असेल तर अशा प्रश्नाचं उत्तर पर्यायातून काढावं लागतं तर याचं उत्तर आहे पहा पंचवीस सास अठरा दहा हे त्याचं काय असेल प्रमाण असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला अठरा नंबरचा नवरा आणि बायको यांच्या वयाची सरासरी त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीच्या वेळी तेवीस हो वर्षे होती पाच वर्षांनी त्यांना एका वर्षाच एक मुलगा होतो तेव्हा या बाळाचा जन्म झाला त्यावेळी या कुटुंबाच्या वयाची सरासरी किती असेल तर त्याचं उत्तर आहे अठरा वर्ष ही वयाची सरासरी असेल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे जर एक रुपयावर चार वर्षासाठी झिरो पॉईंट चाळीस एवढे व्याज आकारण्यात येत असेल तर चारशे पन्नास या रकमेवर दोन वर्षात किती व्याज आकारले जाईल तर याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक एक नव्वद हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न वीस नंबरचा एक काम पंधरा श्रेया चार दिवसात पूर्ण करतात तेच काम वीस श्रेया किती दिवसात पूर्ण करतील पहा असे प्रश्न खूप सोपे असतात मित्रांनो याचं काय करायचं पहा मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो सरळ पंधरा गुणिले चार छेद वीस म्हणजे पहा किती उत्तर आहे ते पहा पाचने भाग देऊ आपण तीन खाली राहिले चार चार एक चार म्हणजे आपले वरती राहिले तीन म्हणजे आपलं आन्सर आलं तीन पर्याय तीन उत्तर कोणत्या पर्याय तर तीन हे तीन मध्ये म्हणजे आपलं उत्तर आलं पाच तीन नंबरचं त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न एकवीस नंबरचा एका टाकीचा तीनशे पाच भाग भरण्यास एक मिनिट वेळ लागतो मग उरलेली टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल 40 तर याचं उत्तर आहे पहा चाळीस सेकंद लागतात हा पण खूपच सोपा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन रेल्वे गाड्या ज्यांची लांबी एकशे पन्नास मीटर आणि एकशे वीस मीटर आहे त्या एकमेकींना दहा सेकंदात ओलांडतात यापैकी एक एक एका गाडीचा ताशी वेग त्रेचाळीस पॉईंट दोन किलोमीटर असेल तर दुसऱ्या गाडीचा ताशी वेग काय असेल तर याचं उत्तर पहा ताशी चोपन्न किलोमीटर हा दुसऱ्या गाडीचा वेग असेल पुढचा प्रश्न आहे तेवीस नंबरचा शंभर मीटरच्या एका स्पर्धेत कमलनाथने बिमलनाथला पाच सेकंदाने हरविले जर कमलनाथ याचा वेग ताशी अठरा किलोमीटर असेल तर बिमलनाथ याचा ताशी वेग किती असेल तर त्याचं उत्तर आहे बिमलनाथचा ताशी वेग चौदा पॉईंट चार किलोमीटर असेल पुढचा प्रश्न आहे मालिकेतील हरवलेला नंबर सांगा आणि संख्या मालिका दिली पहा तीन अठरा बावीस बहात्तर सहासष्ट आणि तीनशे शहाण्णव तर याचं उत्तर पहा तीनशे नव्वद ए उत्तर आहे कसं ते पण सांगतो मी तुम्हाला एका मिनटात इथं पहा तीन गुणिले सहा म्हणजे अठरा सहाने गुणाकार करायचा एकदा आणि एकदा सहा वाजा करायचे पहा अठरा वाजा सहा गेले बारा बारसं क बहात्तर बहात्तर मधून सहा गेले सहासष्ट सहासष्ट गुणिले सहा तीनशे शहाण्णव आणि तीनशे शहाण्णव वाजा सहा म्हणजे तीनशे नव्वद म्हणजे काय करायचंय एकदा सहाने गुणलंय तर पुढच्या वेळेस सहा वाजा त्यानंतर परत गुणिले सहा परत सहा वाजा असं केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील संख्यांची बेरीज शोधा तर इथं काय सांगितलं आपल्याला बेरीज करायला सांगितलंय तेरा पॉईंट तीन एक पॉईंट तेहतीस एक पॉईंट झिरो झिरो तेहतीस आणि एक पॉईंट झिरो तीन तेहतीस असं आहे तर याचं काय करावं लागतं तर सगळ्यात आधी संख्या मांडतानाही तुम्हाला पॉईंट खाली पॉईंट मांडवा लागतो त्याच्यानंतर तुमची बेरीज येऊन जाईल आता पुढं आपल्याला पहा हे आपण गणिताचे पंधरा प्रश्न पाहिले गणिताचे जे पंधरा प्रश्न आणि पुढे बुद्धिमत्तेचे दहा प्रश्न आहेत यांचं जे स्पष्टीकरण आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो देणार आहोत उद्या किंवा परवा याचा व्हिडिओ येईल तर त्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेल्स स्पष्टीकरण देणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे तर आता आपण पाहूया मित्रांनो जे तीस प्रश्न होते ते पाहूया त्यात सव्वीस नंबरचा प्रश्न काय पहा आठ महत्त्वाच्या कारखान्यांच्या यादीत कोणत्या कारखान्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे तर इथं विचारलं आहे आठ जी महत्त्वाच्या कारखान्यांची यादी आहे त्यात कोणत्या कारखान्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे तर याचं उत्तर आहे वीज निर्मिती कारखान्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे पुढचा प्रश्न आहे पहा सत्तावीस नंबरचा मेक इन इंडिया मेक इन इंडियासाठी असलेला एक हजार कोटी अर्थपुरवठ्यापैकी पुढीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये आहे तर याचं उत्तर आहे एस आय डी बी आय म्हणजेच सीड बी एस आय डी बी आय म्हणजे सी डी ही जी बँक आहे तिच्या अंडर हे एक हजार कोटी आहेत पुढचा प्रश्न आहे पहा आपला अठ्ठावीस नंबरचा बँक दर ठराविक कालावीमध्ये खालीलपैकी कोण घोषित करते तर इथे विचारले बँक दर कोण घोषित करते तर बँक दर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय घोषित करते लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न एकोणतीस नंबरचा ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हणतात तर ग्रामीण भागातील सहकारी बँकांना प्राथमिक शेतकी सहकारी संस्था म्हणतात ज्यालाच आपण आपल्या भाषेत सोसायटी म्हणतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपला तीस नंबरचा पुढील पैकी कोणती बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक नाही तरी ते विचारलंय सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती नाही तर फेडरल बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक नाही त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनानुसार वरिष्ठ नागरिक कोण आहे ना तर इथे विचारलं आहे महाराष्ट्र शासनानुसार वरिष्ठ नागरिक कोण आहे तर ज्या व्यक्तीचे वय साठ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशी व्यक्ती महाराष्ट्र शासनानुसार ज्येष्ठ नागरिक किंवा वरिष्ठ नागरिक आहे पुढचा प्रश्न आहे आपला बचत खात्यासाठी किमान वय हो किती तर बचत खात्यासाठी किमान वय मर्यादा ही दहा वर्षे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आपला तेहतीस नंबरचा आर टी जी एच माध्यमातून जास्तीत जास्त किती रक्कम पाठविता येते तर विचारलं आपल्याला जी च्या माध्यमातून जास्तीत जास्त किती रक्कम पाठविता येते तर मित्रांनो याचं उत्तर आहे कोणतीही मर्यादा नाही म्हणजे कितीही रक्कम तुम्ही जी च्या माध्यमातून पाठवू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा चौतीस नंबरचा बँकांनी आपल्या के वाय सी मापदंडाचे सक्तीने अंमलबजावणी करणे आवश्यक असते याचा अर्थ असा होतो तरी ते विचारलं केवायसी सक्तीने अंमलबजावणी करणे याचा अर्थ काय आहे तर त्याचं उत्तर पहा एक नंबर पर्याय स्वीकृत दस्तऐवजांच्या सहाय्याने खातेदाराची ओळख व रहिवासी दाखला निश्चित करणे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे पहा पस्तीस नंबरचा ई सी एच अंतर्गत वैयक्तिक पतमर्यादा किती असते तर इथं आहे ई सी एच अंतर्गत वैयक्तिक पतमर्यादा किती आहे तर याचं उत्तर आहे कोणतीच मर्यादा नाही पुढचा प्रश्न आहे छत्तीस नंबरचा आय पद्धतीद्वारे व्यवहारांची मर्यादा किती असते तर इथे विचारलंय आपल्याला आयद्वारे व्यवहारांची मर्यादा ,00 किती आहे तर याचं उत्तर आहे रुपये एक लाख त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे पहा कोर बँकिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर्स पुढीलपैकी कशासाठी वापरले जाते तर कोर बँकिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर सर्वसाधारण व्यवहारांसाठी वापरले जाते पुढचा प्रश्न आहे पहा आपला पुढीलपैकी यू पी आयचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते तरी ते विचारले आपल्याला यू पी आयचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे आणि पर्याय दिलेत यू पी आयशी जोडलेल्या सर्व बँका त्यांच्या ॲप्सना एकत्र करण्यास परवानगी देतील पुढचं दिलं पा आपल्याला वाक्य ही सेवा दिवसाची चोवीस तास व आठवड्याचे सात दिवस उपलब्ध असेल त्यानंतर पुढचं वाक्य दिले पहा हस्तांतरित करण्यात आलेल्या रकमेनुसार त्यावर चार्जेस लावले जातील म्हणजे हे तिन्ही वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन एक दोन आणि तीन त्यानंतर पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबरचा मुद्रा पुढीलपैकी कोणाची दुय्यम संस्था नाही संस्था आहे सॉरी इथे विचारलं आपल्याला मुद्राय जी आहे ही कोणाची दुय्यम संस्था आहे तर त्याचं उत्तर आहे एस आय डी बी आय म्हणजेच सी डी पुढचा प्रश्न आहे पहा आपला शेड्यूल व्यावसायिक बँका त्यांच्या शाखा सोडून पुढील परिस्थितीमध्ये आरबीआयच्या परवानगी परवानगीशिवाय इतरत्र ए टी एम उभारू शकतात तर याच उत्तर आहे पहा वरील सर्व म्हणजेच सतर ए टी एममध्ये होणाऱ्या व्यवहारांची व्यवहारांचा अभिलेख संबंधित बँकेद्वारा ठेवला जातो इतर ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ए टी एमच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणीही व्यक्ती नसतो सदर ए टी एमच्या ठिकाणी ए टी एम स्क्रीनवर व इतर त्रयस्थांच्या उत्पादनांच्या जाहिराती लावल्या जात नाहीत म्हणजे आच उत्तरे वरील सर्व बरोबर पुढचा प्रश्न आहे एक्केचाळीस नंबरचा बँकेद्वारा देण्यात येणारी कार्डविना रोख सुविधा म्हणजे जर विचारलं बँकेद्वारे देण्यात येणारी कार्ड विना रोख सुविधा म्हणजे काय तर त्याचं उत्तर आहे कॅश ऑन मोबाईल पुढचा प्रश्न आपला बेचाळीस नंबरचा आर बी आयच्या निर्देशानुसार अन्य ठिकाणी बसविण्यात आलेल्या ए टी एमद्वारे बँका आपल्या ग्राहकांना पुढील प्रमाणे सुविधा पुरवू शकतात तर उत्तर उत्तरे वरील सर्व सुविधा पुरवू शकतात पुढचा प्रश्न आहे पापला त्रेचाळीस नंबरचा शाखांचे नेटवर्क उपलब्ध नसलेली बँक जर ऑनलाईन पद्धतीने टेलिफोन अथवा मोबाईल पद्धतीने तसेच इतर बँकांच्या द्वारे दूरवरच्या अंतरावर सेवा पुरवित असेल तर त्याला काय म्हणतात तर त्याला प्रत्यक्ष बँकिंग म्हणतात पुढचा प्रश्न आहे पहा आपला चव्वेचाळीस नंबरचा एटीएममध्ये अशा कोणत्या मर्यादा पडतात त्यामुळे लोकांना बँकेच्या शाखेत जावेच लागते तर याचं उत्तर आहे यापैकी काहीच नाही पुढचा प्रश्न आहे पहा आपला पंचेचाळीस नंबरचा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्राथमिक कार्य कोणती का तर याचं उत्तर सुद्धा पाय यापैकी काहीच नाही तर प्राथमिक मध्यवर्ती सहकारी बँकेचं कार्य काय आहे तर जिल्हा मध्यवर्ती बँकांना वित्त पुरवठा करणे पुढचा प्रश्न आहे पुढील कोण आय एन आय आय एन आय एन ई टीचे सदस्य होण्यास लायक आहे असं विचारलंय तर याचं उत्तरे वरील सर्व म्हणजेच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँका सहकारी बँका आणि प्रमुख वित्तीय बँका ह्या आय एन एफ आय एन ई टीचे चे सदस्य होण्यास पात्र आहेत पुढचा सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आपला पहा एम सी एक्स हा पुढीलपैकी कोणत्या स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे तर एम सी एक हा बहुविध स्टॉक एक्सचेंजचा स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे पुढील प्रश्न आपला काय पुढील पुढीलपैकी अर्थ बाजारातील दस्तऐवज नाही तर याचं आहे गिल्ट एस्ट बाजार हा अर्थ बाजारातील दस्तऐवज नाही तर मित्रांनो जे राहिलेले प्रश्न आहेत हे आपण पार्ट टूमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो धन्यवाद